नमस्कार मित्रांनो, पहिल्यांदा स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये. मित्रांनो, पेटीएम ॲपबद्दल ज्या मित्रांनो आता भरपूर प्रमाणात पेटीएम ॲप ज्या मित्रांनो बंद करा, पेटीएम ॲप बॅन होणार आहेत, अशा भरपूर प्रकारच्या गोष्टी ज्या मित्रांनो समोर येत आहेत आणि त्या ज्या मित्रांनो काही प्रमाणात बरोबरसुद्धा आहेत. कारण का तुम्ही जर पेटीएम ॲप यूज करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, तुम्हाला लक्षात येईल की नक्की ॲक्च्युअली याच्यामध्ये काय झालेलं आहे, कोणाला काळजी करायची गरज आहे आणि काय ज्या मित्रांनो गोष्टी केल्याने तुम्हाला भविष्यात याचा त्रास होणार नाही. तर सर्वप्रथम ज्या मित्रांनो सर्वप्रथम सांगतो की पेटीएम ॲप आणि पेटीएम पेमेंट बँक ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पेटीएम एक ॲप आहे आणि त्या ॲपमध्ये पेटीएम पेमेंट बँक एक आहे, त्यामुळे ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवून घ्या. म्हणजे एक आहे बँक आणि एक आहे ॲप्लिकेशन. तुम्ही जर ॲप्लिकेशनचा वापर करत असाल तर तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. तुम्ही पेटीएम पेमेंट बँक हे जर वापरत असाल तर मात्र तुमच्यासाठी जे आहे मित्रांनो चिंताजनक नाही, मात्र जे आहे मित्रांनो तुम्हाला ते लक्ष देऊन त्याच्यामध्ये काम करणं खूप गरजेचं आहे. याचं कारण असं की RBI ने एक प्रेस नोट काढलेलं आहे, याच्यानुसार RBI चे जे काही गाईडलाईन्स असतील, जे काही रूल्स असतील, ते पेटीएम पेमेंट बँकने जे आहे मित्रांनो फॉलो केलेले नाहीत, त्यामुळे जे आहे मित्रांनो त्या बँकला बॅन करण्यात आलेलं आहे. आता ह्याच्यासाठी मदत दिलेली आहे 29 फेब्रुवारीची. 29 फेब्रुवारीपर्यंत जे आहे मित्रांनो तुम्ही जे काही तुमचे त्याच्यामध्ये सेव्हिंग अकाउंट असतील, पेटीएम वॉलेट असेल, जे काही तुम्ही बॅलन्स असेल तो तर तुम्ही दुसऱ्या बँकमध्ये ट्रान्सफर करा किंवा त्याचा जे आहे मित्रांनो तुम्ही वापर करा. म्हणजे थोडक्यात पेटीएम पेमेंट बँक जी आहे ती बॅन जी आहे मित्रांनो बँक बॅन झालेली आहे. RBI ची गाईडलाईन त्यांनी जे आहे मित्रांनो फॉलो केलेले नाहीत, त्यामुळे तुम्ही फक्त एक पेटीएम युजर असाल आणि तुमचं पेटीएम जर बँक नसेल तर तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. तुम्ही बिनधास्तपणे ॲप जे आहे मित्रांनो वापरा. मात्र पेटीएम वॉलेट वगैरे जर तुम्ही वापरत असाल तर त्यातला जो बॅलन्स आहे तुम्ही तो लवकरात लवकर जे आहे मित्रांनो 29 तारखेच्या आज जे आहे मित्रांनो तो संपवून घ्या, जेणेकरून जे आहे मित्रांनो तो 29 तारखेनंतर तुम्हाला जे आहे मित्रांनो तो मिळणार नाही. आता दुसरी गोष्ट अशी की बऱ्याचशा लोकांनी त्याच्यामध्ये डिजिटल गोल्ड असेल, त्याच्यानंतर शेअर्स असतील, स्टॉक मार्केट वगैरे जर पेटीएमवरून तुम्ही घेतलं असेल तर त्यांनासुद्धा चिंता करण्याची काही गरज नाही. तो विषय हा वेगळा आहे, तो जे आहे मित्रांनो ते खाते वेगळं डिपार्टमेंटचं राहतं आणि हे पेटीएम बँक जे आहे मित्रांनो हे वेगळं डिपार्टमेंट आहे. त्यामुळे तुम्ही पेटीएम ॲप वापरत असाल, त्याच्यानंतर तुम्ही त्या पेटीएमवरून कुठलेही तरी शेअर्स खरेदी केलेत किंवा डिजिटल गोल्ड वगैरे खरेदी केलेलं आहे, तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही आहे असं जे आहे मित्रांनो ते पेटीएम ॲप वापरू शकता. आता ज्यांचं पेटीएम पेमेंट बँक आहे त्या लोकांनी 29 तारखेच्या मग त्यांचा जे आहे मित्रांनो जो काही बॅलन्स असेल, त्याच्यानंतर जो काही वॉलेटमध्ये बॅलन्स असेल, आता बऱ्याचशा ठिकाणी फास्टॅग वगैरे त्याच्यामध्ये जर वापर केला असेल तर याच्यावरती सुद्धा काहीतरी तोडगा निघणार आहे. किंवा तुम्ही तो फास्टॅग जे आहे मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर त्यातला तुम्ही बॅलन्स वापरून जे आहे मित्रांनो रिकामासुद्धा जे आहे मित्रांनो करू शकता. किंवा ह्याच्यासाठी जे आहे मित्रांनो तो फास्टॅग दुसऱ्या बँके थ्रू असं काहीतरी ट्रान्सफर करण्याचा तुम्हाला ऑप्शन मिळेल. त्यामुळे जे आहे मित्रांनो पेटीएम पेमेंट बँक हे जे आहे मित्रांनो बॅन झालेलं आहे 29 फेब्रुवारीच्या आत. त्याच्यावरती जे काही तुमच्या गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी तुम्ही ज्या मित्रांनो म्हणजे बॅलन्स असेल, वॉलेटमध्ये बॅलन्स असेल, तो सगळा रिकामा करून घ्या. आता राहिला प्रश्न, काही जण म्हणतील की आम्ही पेटीएम थ्रू लोन घेतलेलं आहे तर त्याचं काय? तर पेटीएम थ्रू ज्यांनी लोन घेतलेलं आहे त्यांना ते फेडावे लागणार आहे, हा विषय ज्या मित्रांनो वेगळा राहतो आणि पेटीएम बँकचा विषय हा ज्या मित्रांनो वेगळा राहणार आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी म्हणजे पेटीएम तुम्ही वापरत असाल तर बिनधास्त वापरा, तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. आता पेटीएमचे शेअर्स भरपूर प्रमाणात ज्या मित्रांनो खालीसुद्धा पडलेले आहेत. आता अशा बातम्या आल्यानंतर ह्या गोष्टी होतच राहतात. तुम्हाला मध्ये माहीत असेल येस बँकसुद्धा असं झालं होतं, मात्र फोनपेला काहीसुद्धा त्रास झाला नव्हता. तसंच आता हे पेटीएम पेमेंट बँक जरी बॅन झालं तरी पेटीएम ॲपला तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार आहेत. बरेच जण असे म्हणतात की पेटीएम ॲप तुम्ही वापरू नका, परंतु अजून तरी चिंता करण्याची सध्या तरी काही गरज नाही. कुठल्याही ज्या मित्रांनो सरकारकडून अशी घोषणा आली नाही की तुम्ही ते ॲपसुद्धा वापरू नका. हां, पेटीएम पेमेंट बँक जर असेल तर मात्र तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, पेटीएम पेमेंट बँक जे आहे मित्रांनो बॅन झालेली आहे, पेटीएम ॲप नाही. तुम्ही ॲप वापरत असाल तर बिनधास्त वापरा, तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. त्यामुळे ज्या मित्रांनो ही अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या. त्यामुळे जर तुम्ही आता बरेचसे लोक पहिल्यापासूनच फोनपे गुगल पे न वापरता फक्त पेटीएम वापरतात, तर त्यांना थोडंसं असं टेन्शन येऊ शकतं की बाबा मी दुसरीकडे जाऊ का, तर काही आवश्यकता नाही. ॲप वापरत असाल तर तुम्ही बिनधास्त जे काही तुमचं दुसऱ्या बँक असतील त्याला लिंक करून जे काही तुम्ही UPI ट्रान्झॅक्शन करणार आहे ते तुम्ही करू शकणार आहे. त्याची काहीसुद्धा तुम्हाला जे आहे मित्रांनो टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यामुळे जे आहे मित्रांनो बँक असेल तर
त्या गोष्टी थोडंसं समजून लवकरात लवकर त्याच्यावरचा बॅलन्स जय मित्रांनो रिकामा करून घ्या. अदरवाईज तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तर मित्रांनो हा अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ थोडासा शेअर करा. आणि अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.